शुक्रवारी चांदवड येथील देवी मंदिराजवळील घाटात मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या MH40 Y5986 या बसचा चालक अचानक बेशुद्ध झाला. चालक बेशुद्ध झाल्यानंतर बसमधील प्रवासी ज्ञानेश्वर बारकू दिसले यांनी प्रसंगावधान दाखवत स्टेअरिंगचा ताबा स्वतःकडे घेतला. यानंतर त्यांनी बस रस्त्याच्या कडेला नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बस पलटी होऊन 7 ते 8 प्रवासी जखमी झाले. अपघाताची बातमी मिळताच चांदवडचे PSI संजय पाटील व कर्मचारी तसेच रुग्णवाहिका आणि टोलनाक्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमींना तात्काळ चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. जखमींवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. प्रवासी ज्ञानेश्वर दिसले यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी प्रवाशांसाठी देवदूत ठरलेले दिसले यांनी घटनाक्रम सांगितला. सदर बसमध्ये मी होतो आणि मी सदर बसमध्ये अपडाऊन करत असतो. सदर बस ही मालेगाव डेपोची होती. ही बस नाशिकला जात असताना सदर ड्रायव्हरला देवीच्या माथ्याजवळ भोवळ आल्या असल्या कारणाने ड्रायव्हर बेशुद्ध झाला. सदर पुढे तीव्र उतार होता. तीव्र उतार असल्यामुळे भीषण अपघात झाला असता हे प्रसंग अवधान बघून मी ती गाडी स्टेअरिंग पिळलं आणि गिअर दाबण्याचा ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करून गाडी एका साईडला लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यात गाडी पलटी झाली. त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचे जीव वाचले. वेळ आली होती पण काळ आला नव्हता हेच यावेळी म्हणावं लागेल. धनंजय पाटील, दक्ष पोलीस न्यूज, चांदवड.